दरम्यान मुख्यमंत्र्यांनी मन की बात ऐकली, आता मराठा आरक्षणावर जन की बात ऐकावी असं उद्धव ठाकरेंनी सुनावलंय. आरक्षणावर सरकारने स्वतःचे कपडे झटकू नयेत, आमचं सरकार येण्याआधीच सुप्रीम कोर्टात केस गेली होती त्यामुळे आम्ही बाजू मांडली नाही असं म्हणणं चूक आहे असंही त्यांनी सुनावलंय. तर आमच्या सरकारमध्ये सध्याचे मुख्यमंत्रीही होते याची आठवणही त्यांनी करून दिली आहे. केंद्राच्या बैठकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडावा अशी मागणी त्यांनी केली आणि पंतप्रधान मोदींनी ऐकलं नाही तर सर्व 48 खासदारांनी राजीनामा द्यावा असं उद्धव ठाकरे म्हणाले. मागच्या सरकारमध्ये ते सुद्धा होते आणि एक नीट लक्षात घ्या की ज्या वेळेला आमचं सरकार आलं त्याआधी सर्वोच्च न्यायालयात ही केस गेलेली होती. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही त्यांच्या वकिलांमध्ये कुठेही फरक केलेला नव्हता. जे वकील आधीच्या सरकारने नेमले होते तेच ते नेमले होते. जी काय माहिती होती ती वेळेवर दिली गेलेली होती. पण साधी सारी गोष्ट आहे, नुसतं स्वतःचे कपडे झटकून चालणार नाही. आता तुम्ही बसलेले आहात, तुम्ही महाराजांची शपथ घेतलेली आहे, प्रश्न सोडवतात की नाही एवढं पहिले सांगा. महाराष्ट्रातले जेवढे कॅबिनेट मंत्री दिल्लीच्या मोदी सरकारमध्ये आहेत त्यांनी तातडीने मोदींची भेट घेण्यापेक्षा कॅबिनेट बैठकीमध्ये सर्व विषय बाजूला ठेवून महाराष्ट्रातली अस्वस्थता मोदींच्या समोर मांडावी. पंतप्रधान ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला तयार नसतील तर मात्र मला असं वाटतं या सर्व मंत्र्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या विषयासाठी पंतप्रधान भेटायला मला काहीच अडचण नाही आहे, पण मी मुख्यमंत्री असताना जे विषय मांडले होते त्याची दखल नाही घेतली गेली. आत्ता ते माझी मी बोलल्यानंतर ऐकत असेल, मी आत्ता तुमच्या समोर मी पंतप्रधान भेटायला जायला तयार आहे. तर उद्धव ठाकरेंच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आता सडेतोड उत्तर दिलंय, आपण पाहूया. ज्या काळामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्या काळात मराठा समाजाला आरक्षण दिलं, हायकोर्टामध्ये ते चॅलेंज झालं, पण ते टिकवण्याचं काम त्या काळामध्ये देवेंद्रजी आणि आम्ही केलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये ते प्रकरण गेल्यानंतर त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होतं, उपसमितीचे अध्यक्ष कोण होते, यांनी हे आरक्षण टिकवलं नाही. खरं म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी खऱ्या अर्थाने तुम्ही आहात आणि म्हणून तुम्हाला मराठा समाजाच्या आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.